आपण मंचका वरती आपला आदर्श चषकाच्या माध्यमातून मनपूरक हार्दिक सस्नेह सहर्ष स्वागत. शेफॉल साली ऑन साइडला पुल करतात, फटका फसला, मिसामिंग मिडविकेटला फिल्डर डाऊन दी बॉल. दिस इज माय कॅच अँड आय विल शुअरली टेक अ कॉन्फिडन्स देत देऊ. फलंदाज बाद लागलाय तो धक्का तिसरा. शफल 11 सोडून 360 चालला फटकास जोडण्याचा प्रयत्न, बाटच्या अगदी टोईनला बॉटमला व तसं टायमिंग नव्हतं, मिल्डिंग होतं आणि फायनली डीपमध्ये चांगला झेल आता संपादित करण्यात आलेला आहे. लक्ष्मण गुढे बाद होत आहेत, न्यू बॅटर आपण बघत आहोत. हेमंतला सध्या खेळण्यासाठी स्ट्रायकर इनला, हेमंतला आता दाफलकरला हिंमत द्यावी लागेल. बागफुटवर आले, पूल करतात, मिस्टामिंग कमी गती, ट्रॅप सेट आहे, जाळं विणलंय आणि दुसरा फलंदाज सेम एरियामध्ये आउट होतोय. लगेचच माघारी तो देखील परतलाय, हेमंत देखील परतोय माघारी. 38 वरती हा चौथा आदरा साई क्रीन इलेव्हन नवा पाडाला. आपण बघत आहोत 38 आकड्यावरती चौथा धक्का बसलेला आहे. ऑन हॅट्रिक संधी आता निर्माण झाली आहे गोलंदाज दिगंबरला विकेट हॅट्रिक कॅरी करण्याची. पहिलं षटक अर्जुनचं 23 धावा त्याच्या अगेन्स्ट आल्या होत्या. त्यानंतर आपण बघत आहोत सचिनची इकॉनॉमिकल कामगिरी, साकण पॉवर प्लेमध्ये अवघ्या 2 धावा त्यांना दिल्या होत्या 2 गडी बाद करत असताना. तिसऱ्या षटकात आपण बघत आहोत चांगलं योगदान दिलं गोलंदाज कुणाललं, अवघ्या 8 धावा त्यांना दिलेले आहेत आणि या षटकामध्ये आता सलगचे 2 धके दिल्यानंतर विकेट हॅट्रिकसाठी तयार झालाय, सज्ज झालाय तो गोलंदाज दिगंबर. आय थिंक ऑलरेडी 1 विकेट हॅट्रिक या स्पर्धेमध्ये झालेली आहे गोलंदाज कैलास वाकडून. वेळेच्या बाबतीत सहकार्य करणं गरजेचं राहिले, सूचनेकडे लक्ष सुद्या. स्वर्गीय प्रशांत शिंगोळी, स्मृती आंबेलेपाडा, ऑन हॅट्रिक न्यू बॅटर अरमान. फटका अरमानचा, बॉल उंच हवेमध्ये, फिल्डर डीप मधून कॉल करतोय आणि फायनली जेल आता संपादित झालाय. सलगचा तिसरा फलंदाज बाद, विकेट हॅट्रिक केली एक कंप्लीट गोलंदाज दिगंबर राणे. आता मैदान सोडावं लागतंय अरमानला. 38 ला सध्या 5 लॉस.